बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय असा कि दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक आहे असा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत सरकारच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलंय आणि श्रेय लाटणाऱ्या इतर पक्षांना टोला देखील लगावलाय राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका याची अंमलबजावणी नीट करा या एक भानगड करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवाय इतर भाषा नाम फलकावर चालतील याची काय गरज आहे महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे देवनागरी लिपी सर्वांना समजते इथे फक्त मराठीत चालणार आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा गर्भी इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसेच त्यांनी असं देखील म्हटलं की या महाराष्ट्रात दुकानावर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खर तर आंदोलन करावं लागूच नये मात्र दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला आंदोलन केली शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असं त्यांनी ठणकावून सांगितलंय